मध्य रेल्वेवरती आजपासनं 3 दिवस महामेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. ठाणे स्थानकामध्ये मध्यरात्रीपासनं हा ब्लॉक सुरू झाला आहे. ठाणे स्थानकामध्ये 62 तासांचा महामेगा ब्लॉक आहे. तर 1 ते 2 जूनपर्यंत CSMT स्थानकामध्ये 36 तासांचा ब्लॉक असेल. 3 दिवसांमध्ये मध्य रेल्वेवरील 930 लोकलच्या फेऱ्या या रद्द होणार आहेत. आज शनिवार आणि रविवारी 72 मेल गाड्या रद्द झाल्यात. ठाण्यामधील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 आणि 6 विस्तारीकरणाचं काम केलं जाणार आहे. तर इकडे CSMT स्थानकामधील 10 आणि 11 नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या नोंदीकरणासाठी हा ब्लॉक घेण्यात आलेला आहे. त्यामुळे एकूणच मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आज आणि पुढचे 2 दिवस हाल होणार आहे. आणि याचविषयी अधिक माहिती घेऊया. प्रतिनिधी रिद्देश हातीम आपल्यासोबत आहेत दादरवरनं, त्यासोबतच ठाण्यावरनं निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी सोबत आहेत आणि त्यासोबतच मुंबईतनं ओम देशमुख सुद्धा आपल्यासोबत आहेत. सगळ्यात आधी आपण जाऊया दादरमध्ये रिद्देश हातीम यांच्याकडे. रिद्देश, दादर हे या क्षणाला नेहमीचा आपण विचार केला, वर्किंग डेचा विचार केला, तर गजबजलेलं असं रेल्वे स्टेशन असतं. आज नेमकं कसं चित्र दिसतंय? आपण पाहिलं, सकाळी 8-8:30 दरम्यान लोकांची जी गर्दी होती ती आता 9-9:30 मावळताना आपल्याला दिसत आहे. मी आता सध्या प्लॅटफॉर्म नंबर 9 आणि 10 आहे, जिकडनं जी मध्य रेल्वेची जी त्याच्या गाड्या आहेत त्या प्रवास करतात. जे त्या साईडून जे ठाण्यावरून जे सर्वच्या गाड्या ते या साईडला छत्रपती शिवाजी टर्मिनल्स, या साईडला सर्व जे बेलापूर वगैरे या साईडून जे सर्व येणार आहेत ते फक्त भायखळापर्यंत जातात. अर्थात जर एखाद्या नागरिकला जर CSMTला जायचं असेल तर त्याला भायखळ्याला उतरून पुन्हा ट्रेन चेंज करून वेस्टर्न लाईनला जावं लागेल आणि वेस्टर्न लाईन वरून मग चर्च गेटला उतरून पुढचा प्रवास आहे तो बस किंवा टॅक्सीने करावा लागेल. मग अर्थात जर या सर्वात मोठा फटका सध्या तरी हाच नागरिकांना बसत आहे. मात्र दुसरीकडे पाहिलं सध्या 9:30 वाजले असतील आणि जी लोकांची गर्दी आहे ती देखील आपल्याला हळूहळू मावळताना दिसत आहे. जी नॉर्मल जी गर्दी आहे ती आपल्या लोकांमध्ये दिसत आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर जे ट्रेन आहे ते देखील सुरळीत चालत होते. मागील 1 तासापूर्वी जे ट्रेन होते ते 5 ते 10 मिनिटांनी उशीर होत्या. मात्र आता जे सर्व ट्रेन आहे ते देखील सुरळीत चालत आहे. जे वेळेवर सर्व ट्रेन आहे लोकांची जी कामाची जायची वेळ आहे त्यामुळे जी नॉर्मल जी रोजची जी गर्दी असते ती गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अर्थात जे लोक आहे ते देखील आपलं जो पुढील नियोजन आहे ते देखील करून जे त्यांचा जो पुढील प्रवास आहे तो करत आहे. महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं काही तासाभरापूर्वी जी गर्दी होती ती मावळली आहे. अर्थातच लोकांनी संपूर्ण जो मेगा ब्लॉकचा जो विषय तो त्यांच्या डोक्यात घेऊन आजचा जो त्यांचा जो प्रवास आहे तो करत आहे. गुरु, अर्थात तर दादरमधली स्थिती आपण बघितली आणि थेट जाऊया CSMT मध्ये. प्रतिनिधी ओम देशमुख सध्या CSMT रेल्वे स्टेशनवरनं आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. ओम, अर्थात CSMT रेल्वे स्टेशनचा आपण विचार केला तर मुंबईमधल्या काही गजबजलेल्या रेल्वे स्टेशनपैकी एक मुख्य केंद्र म्हणून CSMT स्टेशनकडे बघितलं जातं आणि या वेळामध्ये साधारणपणे नेहमी आपल्याला CSMT वरती गर्दी बघायला मिळते. आत्ता सध्या तुझ्या अवतीभोवती काय चित्र दिसतंय? गुरु, मी सध्या ज्या प्लॅटफॉर्मचं काम CSMT वरती करण्यात येते त्या 10 आणि 11 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरती आहे. माझ्या मागे दृश्यांमध्ये पाहू शकता की या ठिकाणी प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं जे काही काम आहे ते सुरू आहे. जे काही कामगार इथे काम करतात त्यांच्याकडनं सध्या ओव्हरहेड होवर हेड जी वायर आहे त्या संदर्भातलं काम केलं जातंय. त्याची स्ट्रेचिंग असेल किंवा त्या संदर्भात जी काही कामं आहेत ती केली जातात. त्याचप्रमाणे समोर JCB माध्यमातून जे काही सामान आहे ते तिथे उतरवलं जातंय, त्याची साफसफाई केली जाते. या ठिकाणी विस्तारीकरणाच्या संदर्भात जी काही कामं आहेत ती केली जातात. त्यामुळे निश्चित स्वरूपामध्ये या ठिकाणी CSMT वरती जो प्रवाशांचा आणि मुंबईकरांचा जो काही रोजचा ओढा असतो तो इथे पाहायला मिळतोय. मात्र काही प्रमाणामध्ये जो मेगा ब्लॉक या ठिकाणी घेण्यात येतो त्यामुळे कुठेतरी प्रवाशांची गैरसोय होते आणि विशेषत्वानं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर जे काही बस स्टॉप आहेत तिथे अधिकाधिक गर्दी आज जी मुंबईकर प्रवासी आहेत त्यांची पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं मुंबई मधील अनेक कंपन्या असतील किंवा खासगी सेक्टरमधील अनेक घटक असतील त्यासोबतच शासकीय विभागांकडनं सुद्धा आजच्या दिवसामध्ये प्रवास कशाप्रकारे टाळला जावा या संदर्भात सूचना देण्यात आल्यात. आजचा प्रवास टाळून तुम्ही तो इतर दुसऱ्या दिवशी त्या आजच्या सुट्टीची भरपाई तुम्ही करावी अशा प्रकारच्या सूचना सुद्धा अनेक शासकीय विभागांकडनं देण्यात आल्यात. त्यामुळे या मेगा ब्लॉकचा मुंबईवरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये प्रशासनाकडनं खबरदारी घेण्यात आली आहे अशा प्रकारची स्थिती सध्या समोर आहे. गुरु, बरोबर. तर ओम देशमुख आपल्याला CSMT स्टेशनवरती काय परिस्थिती हे सांगत होते आणि थेट जाऊयात ठाण्यामध्ये.
सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरती जवळपास 36 तासांचा ब्लॉक आहे, तर तिकडे ठाण्यामध्ये 62 तासांचा महामेगा ब्लॉक घेण्यात येतोय. निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी ठाणे रेल्वे स्टेशनवरनं आपल्यासोबत आहेत. निकेश, समजा आत्ता या क्षणाला एखाद्या प्रवाशाला ठाण्यावरनं मुंबईकडे प्रवास करायचा असेल तर साधारणपणे किती वेळ लागतोय, किती वेळानं त्याला लोकल मिळू शकणार आहे, काय अपडेट्स याबद्दलचे? गुरु, जर आपण पाहिलं तर ठाणे रेल्वे स्थानकामध्ये एकूण 62 तासांचा मेगा ब्लॉक आहे. 5 नंबरचा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्या विस्तारीकरणाचं काम जे आहे ते प्रगतीपथावरती सुरू आहे. सकाळपासून जर आपण इथून आढावा बघितला तर फक्त फलाट क्रमांक 6 वरनं रेल्वेगाड्या ज्या आहेत, रेल्वेचा वाहतूक जी आहे ती सुरू होती, तर मुंबईवरनं ठाण्याकडे म्हणजे कल्याणकडे जाणारी फक्त 2 नंबरवरनं सुटत होती. मात्र आत्ता सर्व रेल्वे जे आहेत ते सुरळीतपणे सुरू आहेत. 4 नंबरवरनं रेल्वे वाहतूक जी आहे ती पुन्हा सुरू केलेली होती, जी 12 तासांसाठी बंद होती ती आता सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे कुठे रेल्वे प्रवासांना कुठेतरी दिलासा मिळाला आहे. सकाळच्या वेळेला जर पाहिलं तर फक्त 6 नंबर फलाट क्रमांकावरनं गाड्या ज्या आहेत त्या सुरू होत्या. त्यामुळे काही काळ त्या तिथे गर्दी झालेली पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता गर्दी जी आहे ती पूर्णपणे ओसरलेली आहे. चाकरमानी जे आहेत ते आपल्या मुंबईच्या दिशेने सुरळीतपणे प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवाशांनी खरं तर रेल्वे स्थानकामध्ये आणि रेल्वेने प्रवास करणं टाळलेलं आहे. पर्यायी मार्ग जो आहे तो निवडलेला पाहायला मिळतोय. अनेक प्रवासी जे आहेत ते एसटी आणि बसेसनी प्रवास करतात, खासगी वाहनांनी प्रवास करतात. कारण जर रेल्वे स्टेशन जर ठाण्याचं पाहिलं तर सकाळपासूनच प्रचंड गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. त्यातच मेगा ब्लॉक असल्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी होण्याची शक्यता होती, मात्र तशा प्रकारची गर्दी जी आहे सकाळपासून झालेली नाही आहे. जोपर्यंत रेल्वे सुरू आहे तोपर्यंत रेल्वे प्रवासी आहेत ते प्रवास करताना पाहायला मिळत आहेत. आता मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे आहेत त्या फलाट क्रमांक 4 वरनं आणि 6 वरनं सुरळीतपणे सुरू आहेत. तर मुंबईवरनं कल्याणकडे जाणाऱ्या रेल्वे फलाट क्रमांक 2 वरनं रेल्वे जे आहेत ते सुरळीत सुरू आहेत. सकाळपासून इथे कोणत्याही प्रकारची गर्दी जी आहे ती पाहायला मिळालेली नाही आहे. मात्र संध्याकाळच्या वेळेला नेमकी काय स्थिती उद्भवते, काय परिस्थिती निर्माण होते हे पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. गुरु, बरोबर. त्यामुळे निकेश, जे ठाणेकडे प्रवासी आहेत ते रेल्वे मार्गाव्यतिरिक्त सुद्धा पर्याय आपल्याला आज अवलंबताना बघायला मिळतात आणि त्यामुळे कुठेतरी गर्दी कमी दिसते. धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी. आणि थेट जाऊयात आता मुंबईत आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत. जसं आपण निकेश यांच्याशी बोललो, ओम यांच्याशी बोललो आणि त्यासोबतच रिद्धेशसुद्धा आपल्याला रेल्वे स्टेशनवरनं माहिती देत होते की नेहमीच्या तुलनेमध्ये आज गर्दी काहीशी कमी दिसते, कारण प्रवाशांनी रस्ते वाहतुकीचा मार्ग अवलंबलेला आहे. त्यामुळे रस्ते वाहतुकीची नेमकी काय स्थिती आहे, यामुळे काही रस्ते वाहतुकीवरती परिणाम झाला आहे का, आपल्याला कुठे ट्रॅफिक जाम दिसतं का, याविषयी बोलूया. अजय माने आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात. अजय. गुरु, खरं तर पाहिलं तर आज रेल्वेचा जो ब्लॉक असल्यामुळे अनेकांनी रेल्वेच्या ऐवजी रस्त्यांची वाहतूक जे त्याला पर्याय जो आहे तो निवडलेला आणि त्या अनुषंगाने जे त्या सगळ्या प्रवाशांची जे ती सुरुवात झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक सेंट्रलचे मार्ग वापरणारी लोक जे आहेत ती आज CST साईडला येण्यासाठी जे ते रस्त्याने येताना पाहायला मिळतात. आणि त्याच अनुषंगाने मग जो ईस्टर्न एक्सप्रेस हायवेचा रस्ता आहे किंवा मग जो पूर्व द्रुतगती मार्गाचा रस्ता आहे त्या ठिकाणी जे ती थोडीशी वाहतूक जी आहे ती वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या मी परळ या भागात जे ते उपस्थित आहे आणि या परळ या भागात सुद्धा आता नुकतीच जे इथे येऊन ट्रॅफिक कंट्रोलने जे ती ही ट्रॅफिक सुरळीत केलेली आहे आणि त्यामुळे आता हा रस्ता जो आहे तो मोकळा झालेला आहे. पण माझ्यावरती म्हणजे ह्याच परळचा जो पूल आहे, ब्रिज जो आहे, त्या ब्रिजवर सुद्धा ट्रॅफिक जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एकंदरीत आज जो आजचे पुढचे 3 दिवस म्हणजे उद्या शनिवार आणि रविवार असेल त्यामुळे वाहतूक कदाचित कमी असावी. पण सध्या जर माझ्या मागची जी दृश्य जर पाहिली तर ह्या ठिकाणी आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यावर वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आज रेल्वेचा मेगा ब्लॉक असल्यामुळे अनेक प्रवासी जे आहेत ते आज बाय रोड, जसं आपण म्हणतो की बाय रोड प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यात आणखी एक महत्त्वाची माहिती मिळते की अनेक प्रवाशांनी जे ती यंदा मेट्रोला सुद्धा जास्त जो आहे पर्याय म्हणून वापरत आहेत. कारण की अनेक सेंट्रल लाईनची जी लोकं असतात ती घाटकोपरवरून अनेक ठिकाणी प्रवास करतात, त्यासाठी मग जो आहे तो पुन्हा मेट्रोचा एक मार्ग अवलंबला जातो. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की या ठिकाणी आता परळच्या भागात जी आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला वाहतूक जी आहे ती वाहताना पाहायला मिळत आहे. सध्या हा संपूर्ण या ठिकाणी सकाळचं वातावरण जर पाहिलं रेल्वेचं रस्त्याचं तर हा रस्ता जो आहे तो खाली असतो, कारण की अनेक प्रवासी जे आहेत ते वरतून पुलावरून प्रवास, बरोबर, ब्रिजवरती ट्रॅफिक तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपल्याला बघायला मिळतोय. धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.